मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कमर्शियल व्हेकलमध्ये माझं नाव विशाल विजाटे आणि स्क्रीनमध्ये तुम्ही जी गाडी पाहताय ती आहे सिग्ना कॅबिनमध्ये आणि गाडी कुठली तर ही आहे अठ्ठावीस तेवीस डॉट के आणि आर एम सीमध्ये आहे सो हा मागचा मिक्सर तुम्ही पाहू शकता आणि इंटरेस्टिंग आहे कारण की नेटवरती किंवा यूट्यूबवरती तुम्हाला जास्त या गाड्यांचे जे व्हिडिओ ते मिळणार नाही आहेत त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती सांगणार आहे टाटा सिग्ना कॅबिनमध्ये अठ्ठावीस तेवीस डॉट के बद्दल आणि ही संपूर्ण माहिती भेटणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त मराठी भाषेतून त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व्हिडिओला एक लाईक करा शेअर देखील करा गाडीची ओवरऑल काय किंमत असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये नक्कीच माहिती सांगणार आहे सो चला व्हिडिओला स्टार्ट करूया फ्रंटने फ्रंटने जर पाहिलं ना तर सिग्ना काय तुम्हाला टाटा मोटरची नक्कीच माहिती असेल सो असं काय तुम्हाला याच्यामध्ये लुक पाहायला भेटतो फ्रंटने जर पाहिलं ना इथे एक प्रोटेक्टर गार्ड देखील तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता आणि हेडलॅम्प जर पाहिले हॅलोजन सेटअप आहे याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता टर्निंग टिकेट इथे देण्यात आलेले टाटाचा लोगो सिग्नाची बॅजिंग आणि इकडे जर पाहिलं ना मोठी विंडशील्ड तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाते आणि विंडशील्ड मोठी असल्यामुळे ना ड्रायव्हरला गाडी ऑपरेट करण्यासाठी सुद्धा एक इझी होऊन जातं बाकी इथे जर पाहिलं ना मिडलमध्ये एक जो मिरर आहे तो देखील देण्यात आलेला आहे जो की ड्रायव्हरला गायडन्स करतो की फ्रंट इथे खालच्या साईडला कोणी आहे की नाही बाकी इथे जर पाहिलं तर ज्या मिरर आहेत सेफ्टीच्या दृष्टीने त्या देखील याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत आणि इथे जर, जर पाहिलं ना फूट स्टेप देखील याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत त्यानंतर मी जाणू गाडीमध्ये इंजिन जर पाहिलं तर कमिन्स कंपनीचं पाच पॉईंट सहा लिटरचं जे डिझेल इंजिन आहे सिक्स ते यूज झालेलं आहे दोनशे तीस बी एच पी आणि आठशे पन्नास न्यूटोमीटर टॉर्क हे जनरेट करतं सो पावर फिगर जर पाहिलं ना जबरदस्त पावर फिगर तुम्हाला या कमिन्सी इंजिनमध्ये मिळून जाते त्यानंतर इथे जर आपण आलो तर तीनशे लिटरचा जो डिझेल टँक याच्यामध्ये देण्यात आलेला आहे आणि इथे ना लॉकिंग सिस्टीम देखील आहे सो डिझेल चोरी होण्याचं देखील याच्यामध्ये जे आहे ते सेफ्टीच्या दृष्टीने ते देखील एक चांगलं काम करण्यात आलेलं आहे डी एफ टँक आहे जो की त्यालासुद्धा तुम्हाला लॉक सिस्टीम जे आहे ते देण्यात आलेली आहे आणि याची जर कॅपॅसिटी पाहिली साठ लिटरचा आहे म्हणजे ॲड ब्लूचा जो टँक याच्यामध्ये दे देण्यात आलेला आहे त्यानंतर फ्रंट जर तुम्ही टायर पाहिले तर सी एच चे टायर आहे टायर साईज जर पाहिली तर दोनशे पंच्याण्णव पंच्याण्णव डी ट्वेंटी अशी याची साईज आहे मोठी साईज आहे आणि सेम साईज आहे आणि गाडीमध्ये टायर जर पाहिले ना दहा टायर यूज झाले म्हणजे फ्रंट साईडला दोन आणि मागच्या साईडला आठ टायर जे आहेत ते यूज झालेले आहेत गाडीचं सस्पेन्शन जर पाहिलं ना तर लिफ्ट टाईप जे सस्पेन्शन आहे याच्यामध्ये यूज झालेलं आहे लिफ्ट टाईप इलेप्टिकल जे सस्पेन्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच मिळून जातं आणि मागच्या साईडने जर पाहिलं ना गाडीचा जो ओव्हरऑल लुक आहे हा देखील तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता भरपूर मोठी गाडी आहे आणि मित्रांनो हा जर टँक पाहिला ना याची कॅपॅसिटी सेवन क्यूबिक मीटर म्हणजे सात क्यूबिक मीटर याची कॅपॅसिटी आहे आणि कन्स्ट्रक्शन साईड किंवा रोडवरती जी कामं चालतात त्याच्यामध्ये हा नक्कीच तुम्ही पाहिला असेल त्याच्यामुळे काय होतं की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे आर सी सी मटेरियल असतं सिमेंटचं ते पोचवण्यासाठी नक्कीच इझी होऊन जातं आणि त्याचं इंजिन जर पाहिलं ना किर्लोस्करचं इंजिन जे आहे याच्यामध्ये डेडिकेटेड देण्यात आलेलं आहे जे की हा जो मागचा टँक आहे ना याला फिरवतो आणि याला डिझेल जे आहे ते ह्याच टँकमधं डिझेल जे आहे ते पुरवलं जातं सो कुठलाही दुसरा टँक याच्यामध्ये देण्यात आलेला नाही आहे आणि किर्लोस्करचं इंजिन आहे वरती जर पाहिलं हा जो टँक पाहिला ना तुम्ही तर हा वॉटर टँक आहे दुसऱ्या ठिकाणी ज्यावेळेस हे मटेरियल जातं तर त्याच्यासाठी पाण्याचा जो टँक आहे याच्यामध्ये देण्यात आलेला आहे बाकी हा फिल्टर जर पाहिलं एअर फिल्टर याच्यामध्ये दे देण्यात आलेला आहे आणि मित्रांनो हा जो टँक आहे ना हा क्लॉक वाईज आणि अँटी क्लॉक वाईज असा देखील फिरतो आणि त्याचे कंट्रोल जर पाहिले तर ते इथे देण्यात आलेले आहे सो तुम्हाला जर लोडिंग करायचं असेल तर याच्यासाठी हा लिवर देण्यात आलेला आहे आणि डिस्चार्ज म्हणजे जर हा टँक पूर्ण खाली करायचा असेल तर हा जो लिव्हर याच्यामध्ये दे देण्यात आलेला आहे बाकी मागचं जे टेल लॅम्पचं डिझाईन आहे हे देखील तुम्ही याच्यामध्ये दे। पाहू शकता आणि रेडियम देखील याच्यामध्ये देण्यात आलेले आहे सो सेफ्टीच्या दृष्टीने जर पाहिलं तर रिफ्लेक्टर बेस थ्री एमचे रेडियम आहे ते देखील याच्यामध्ये दे देण्यात आलेले आहे आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर इथनं जे सिमेंटचं मटेरियल हे इथनं खाली येतं आणि हे तुम्ही ॲडजस्ट देखील करू शकता कुठल्याही डायरेक्शनला जे तुम्ही ॲडजस्ट करू शकता बाकी मागचे जे टायर आहेत हे तुम्ही पाहू शकता मागच्या टायरची जी साईज आहे ती देखील सेम आहे दोनशे पंच्याण्णव पंच्याण्णव डी ट्वेंटी अशी जी टायर साईज आहे याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाते एक स्पेअर व्हील देखील याच्यामध्ये देण्यात आलेले आहे जो एअरचा टँक आहे ते देखील याच्यामध्ये देण्यात आलेले बॅटरी तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता आणि जे किर्लोस्करचं इंजिन देण्यात आलं जे की ह्या टँकला फिरवतं सो so, हे ना तुम्ही इथनं स्टार्ट करायचं असेल तर इथनं स्टार्ट करू शकता आणि जर तुम्हाला स्टॉप करायचा असेल तर इथं जो लिव्हर हा देण्यात आलेला आहे तुम्हाला ओढायचं आहे सो हे स्टॉप होऊन जातं आणि एक्झॉस्ट सायलेन्सर जर पाहिला म्हणजे गाडीचा तो इथे देण्यात आलेला आहे आणि ह्या किर्लोस्कर इंजिनचा जो एक्झॉस्ट सायलेन्सर आहे हा इथे वरती तुम्ही ब्लॅकमध्ये पाहू शकता तर मित्रांनो हे काय होतं बाहेरच्या साईडने आता आपण एकदा गाडीचं इंटरव्हर चेक करू आहे मध्ये काय काय हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे नक्कीच सांगतो मध्ये जर पाहिलं तर तुम्हाला वर चढण्यासाठी इथे तीन स्टेप देखील देण्यात आलेलं आहे आणि पोझिशन जर पाहि ना भरपूर वरती आहे त्यामुळे तुम्हाला वरती चढण्यासाठी स्टेप देखील आहे त्याचसोबत डोअर जर पाहिले असे काय तुम्हाला डिझाईन पाहायला भेटतं इथे एक रेडियम देखील देण्यात आलेलं आहे सो मागच्या साईडने कुठली जर गाडी येत असेल तर त्यांना देखील इझी होऊन जातं की पुढे दार जातो ओपन आहे इथे जर आपण मॅन्युअली जे आहे तुम्हाला विंडो वर करायचे आहेत इथनं तुम्ही लॉक ऑन लॉक करू शकता इथे लॉकिंग सिस्टीम देण्यात आलेली आहे जे की आतल्या साईडने तुम्ही लॉक करू शकता आणि डोअर जर लॉक करायचा असेल तर इथं जे डोअरमध्ये जे आहे हँडलमध्ये जागा देण्यात आलेली आहे गाडीचे टर्न इंडिकेटर जर पाहिले साईडचे ते इथे देण्यात आलेले आहे आणि आतमध्ये जर पाहिलं तर असं काही डिझाईन तुम्हाला ह्याच्यामध्ये पाहायला भेटतं आणि स्टेअरिंग व्हील आहे ना हे तुम्ही टिल्ट ॲडजस्ट देखील करू शकता मी तुम्हाला ते देखील करून दाखवतो सो टिल्ट आणि टेलिस्कोपिक असं ॲडजस्टमेंट याच्यामध्ये दे देण्यात आले जे की तुम्ही पाहू शकता इथे जर आपण आलो तर वायपरचे कंट्रोल देण्यात आलेले इथे हेडलॅम्प आणि इंडिकेटरचे कंट्रोल देण्यात आलेले आहे बाकी इन्स्ट्रुमेंट नसतं जर पाहिला तर एकदम मी गाडी इग्निशियन ऑन करून दाखवतो सो असं काय तुम्हाला डिझाईन याच्यामध्ये पाहायला भेटतं इथे जर आपण आलो तर आर पी एम मीटर आहे इथे स्पीडोमीटर देण्यात आलेलं आहे इथे जर आपण आलो तर फ्यूल किती आहे टेम्परेचर किती हे देखील तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता इथे जर आपण आलो तर ट्रिप ए ट्रिप बी चे जे ऑप्शन आहे हे तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातात बाकी एम जर पाहिलं ना रिपायलन साठी इझी इथे जर पाहिलं तर तुम्ही जो एअरचा प्रेशर बार आहे तो देखील पाहू शकता डी एफची ची लेवल आहे हे देखील पाहू शकता गाडी न्यूट्रलमध्ये आहे सो हे देखील याच्यामध्ये पाहू शकता गाडी कुठल्या गिअरमध्ये आहे हे देखील पाहू शकता आणि गाडीमध्ये ना मल्टिपल मोड्स देखील देण्यात आले जे की तुम्ही पाहू शकता इथे जर पाहिलं लाईट मोड आहे मीडियम हेवी असे मोड देखील देण्यात आलेले जे की तुम्ही कंडिशननुसार हे मोड जे आहे ते नक्कीच याच्या या ठिकाणी अप्लाय करू शकता बाकी इमर्जन्सी काही प्रॉब्लेम आला तर इथे हेल्पचं एक बटन देखील देण्यात आलेलं आहे त्यानंतर खालच्या साईडला आपण जर आलो तर हजार्ड लाईटचं जे बटन हे देखील याच्यामध्ये दे। मिळून जातं बाकी इथे जर आपण आलो तर दोन यू एस बी पोर्ट देण्यात आलेले आहे जे की फास्ट यू एस बी पोर्टला सपोर्ट करतात गाडीमध्ये जर पाहिलं तर एक फॅन देखील देण्यात आले ब्लोअर आहे जे की तुम्ही ॲडजस्ट करू शकता आणि याचे जर तुम्ही जर पाहिलं एक दोन तीन चार पाच जे व्हेंट्स आहेत त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत आणि गाडीला स्पीड लिमिट जर पाहिलं साठचं जे स्पीड लिमिट हे देण्यात आलेला आहे सिक्स स्पीडचा जो गेअरबॉक्स आहे याच्यामध्ये दे, देण्यात आलेला आहे जे की तुम्ही पाहू शकता आणि एक रिव्हर्स आहे क्लच जर पाहिला तर गाडीमध्ये क्लच ब्रेक आणि रेस पाहिला क्लच जर पाहिला ना क्लच देखील तुम्हाला याच्यामध्ये लाईट क्लच मिळून जातो आणि गाडीचं जर तुम्ही कीज पाहिली तर अशी काही कीज तुम्हाला याच्यामध्ये देण्यात मल्टिपल कीज आहे जे की गाडीमध्ये यूज होतात सो इथे जर पाहिलं ही कीज तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाते आणि जे ड्रायवर सीट आहे ना हे तुम्ही पुढे मागे आणि रिक्लाईन देखील करू शकता सो ड्रायवर सीट जर पाहिलं तो so, तो तर हे तुम्ही पुढे मागे आणि रिक्लाइन देखील करू शकता हेड्रेस देखील तुम्हाला फिक्स हेड्रेस याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत आणि इथे मध्ये भरपूर स्पेस आहे त्या साईडला एक व्यक्ती बसू शकतो सो इथे जर आपण आलो तर तुमाला ला तुमाला ला 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 ला। ही जी लाईट्स आहे ही देखील मोठी लाईट देण्यात आलेली आहे एलईडी लाईट आहे मिडलमध्ये आणि जर थ्रोपायला तो देखील तुम्हाला याच्यामध्ये नक्कीच चांगला मिळून जातो इथे देखील ग्लास एरिया आहे जे की ड्रायव्हर मागच्या साईडला पाहू शकतो आणि ओपन देखील करू शकतो काही प्रॉब्लेम वगैरे झाला तर इथनं इझिली जे आहे ते पाण्यासाठी सुद्धा एक चांगला ग्लास एरिया तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातो सो असे काय आतल्या साईडला जे आहे ते फीचर देण्यात आलेले आहेत आता एकदा आपण गाडीची किंमत वगैरे काय ते देखील एकदा पाहून घेऊ मित्रांनो so, हे काय होतं अठ्ठावीस तेवीस के आर एम सी या मॉडेलमध्ये आणि सिग्ना कॅबिनमध्ये मध्ये मॉडेल येतं याच्यामध्ये जर पाहिलं तर किर्लोस्करचं जे इंजिन आहे ते देखील देण्यात आहे जे की हा जो टँक आहे फ्रीनसाठी मदत करतात आता या गाडीची ऑन रोड जर तुम्ही किंमत पाहिली ना तर बेचाळीस लाख रुपये ऑन रोड किंमत डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये आहे या गाडीची वॉरंटी ऑफर देखील आहे सो जवळच्या टाटा मोटरच्या कमर्शियल व्हेकलच्या शोरूममध्ये जाऊन तुम्ही नक्कीच पूर्णपणे डिटेल माहिती घेऊ शकता बाकी तुमचे अजून देखील काय प्रश्न राहिले असतील या गाडीबद्दल तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या व्यावसायिक क्षेत्रातल्या वाहनांसाठी आपल्या मरा मराठी कमर्शियल व्हेकलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी भेटतो तुम्हाला पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये धन्यवाद